कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। गेले 3 महिन्यापासून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचारी रात्रंदिवस बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांची व फील्डवर काम करणाऱ्या पत्रकारांची येथील निरामय मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी करण्यात येऊन औषधोपचार करण्यात आला आहे। कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरोना वॉरियर्स ठरलेले पोलीस कर्मचारीही कोरोनाचे संक्रमण छायेत आपले कर्तव्य बजावत आहेत। त्या पोलिसांमुळे संसर्गाचा धोका अधिक आहे। यातच जिल्ह्यातील काही पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांना कोरोना लागण झाली आहे। यामुळे पोलीस दलात काहीशे भीतीचे वातावरण असल्याने येथील निरामय हॉस्पिटलच्या वतीने वणी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांची गुरुवारी आरोग्य तपासणी करण्यात आली। यावेळी हॉस्पिटलचे मधुमेह व हृदयरोगतज्ञ डॉक्टर प्रतीक गुरळ यांनी यावेळी 29 पोलीस कर्मचाऱ्यांसह 5 पत्रकारांची आरोग्य तपासणी व समुपदेशन करीत मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला। यासाठी वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाळवी यांचे मार्गदर्शन लाभले। शिबिराचे उद्घाटन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाळवी यांनी स्वतःची तपासणी करून घेत केली। यावेळी शिबिरात पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांच्यासह तसेच पत्रकार संघाचे अनिल गांगुर्डे, दिगंबर पाटोळे, नामदेव पैठणे, किशोर बोरा, सागर मोर, किरण पैठणे आदी पत्रकारांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली। या शिबिरात रक्तदाब, रक्तातील साखर, ECG, रक्तातील ऑक्सिजन मात्रा आदींसह इतर चाचण्या करण्यात आल्या। तपासणी करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी 6 जुने मधुमेह व 1 नवीन रुग्ण आढळून आले, तर 5 रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये 1 नवीन रुग्ण आढळून आला असला तरी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा फिटनेस चांगला असल्याचे डॉक्टर बुरळ यांनी सांगितले। नवीन रुग्णांना औषधे देण्यात आले असून त्यांच्यावर यापुढील काळातही उपचार करणार असल्याचे डॉक्टर बुरळ यांनी सांगितले। शिबिरासाठी हॉस्पिटलचे डॉक्टर अनिल पवार, डॉक्टर अनिल शेळके, डॉक्टर PV राऊत, डॉक्टर वैभव मोहिते, डॉक्टर किशोर पवार यांच्यासह शेखर सोनवणे, नूतन गायकवाड, अंकिता पाळवी, तारा थैल, अनिल झिरवाळ, निशांत धिवरे या आरोग्य सेवकांचे शिबिरासाठी सहकार्य लाभले। कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर, नाशिक।